साहेब, केली का चौकशी तुम्ही? पटली का खात्री? हो, मला खात्री पटली. खून तूच केलास. हा साहेब, हे काय बोलताय तुम्ही? हो खरं बोला, तुम्हाला कुणी माझी सुपारी दिली का? हा मी तिचं खून नाही केलंय हो साहेब. हो जेव्हापासून ती गायब होती तेव्हापासून मीच येणार का तिला शोधत फिरत होतो. पोलीस चौकीमध्ये मीच तिची मिसिंगची कंप्लेंट केली होती, आणि तरी सुद्धा तुम्ही मलाच आत टाकले. मग काय तुझ्या वेळेस तुझी तुझा काय सत्कार केला? तुझी बायको गायब झाली आणि सांगणारा सापडतोय पुरुषाचा. कोणी हा पुरुष? तुझ्या बायकोचा यार? तुझ्या बायकोचा लवर? बघ ए जयसिंग, 17 एन्काउंटर केलेत मी, मला 18 करायला लावू नको. काय काय झालं सगळं खडखडत आहे. हो लग्नानंतर मला तिचं हे प्रेम प्रकरण कळलं म्हणून मी त्याला गोड बोलून फार पाऊस होती बोलवलं. तिथं आमची बाचाबाची झाली हो साहेब. हो सर, आणि रागाच्या भरात मी त्याला खूप मारलं आणि आणि त्याचा त्याचा जीव गेला हो साहेब. मला त्याला मारायचं नव्हतं साहेब, माझ्या हातून त्याचा जीव गेला हे खरं आहे, पण मी माझ्या बायकोचं खून नाही केलं हो साहेब. मी त्याला मारलं नाही साहेब. तिला मी ती कशी झाली ती माझी बायको ना साहेब. साहेब मला जर तिला मारायचं असतं ना तर तिला तिच्या प्रियकरासोबतच मारून टाकलं असतो. मला माझा संसार पाहिजे होता हो साहेब. मी माझ्या बायकोला नाही मारली हो साहेब. हिमणा बाईला न्याय काय मिळणार? हे दुशासन लई झालेलं हो मजूर. मॅडम, 2 महिने झालं आम्ही उमरा शिजवतोय, तोंडी सांगून झालं, लेखी लिहून दिलं तरी त्याचा काय उपयोग नाही. आमच्या गावातल्या लोकांना ती कंपनी आता दम द्यायला सुरुवात केल्या. पोलीस फक्त बघायची भूमिका घेत आहेत. तुम्ही सर्वजण आमच्यातल्या कुणाचा मुर्दा पडायची वाट बघताय का? साहेब, शांतपणे आणि नम्रपणे बोलून सुद्धा कामं होतात नाही? तुम्ही धीर धरा, त्या कंपनीला मी नोटीस पाठवली. नोटीसाला घाबरत असती तर आतापर्यंत आमच्या गावातन त्यांनी कवाच गाशा गुंडाळला असता. आता विनंती करतो, शेवटचं सांगतो मॅडम तुम्हाला, या पुढे आम्ही आता ऐकणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही त्या कंपनीला या गावात दारू पाडू देणार नाही. अहो विश्वास ठेवा, येत्या महिन्याभरात ही कंपनी इकडून गाशा गोंडाळणार आणि असं नाही झालं तर मी राजीनामा देईन. तुम्हीच आता आमचं मायबाप आहात, आता सर्व तुमच्या हातात. येतो आम्ही, चला रे. मॅडम, त्या जमिनीची डील करायला तो माणूस खाली आलाय. हा कोण? असल्या लुंग्या सुंग्यांना पण मीच भेटायचं का? असल्या फडतूस माणसांना हँडल करायला तुम्हाला ठेवलंय ना मी, मग माझं काय काम? जा त्याला सांगा मॅडम बिझी आहेत म्हणून. मॅडम नाही भेटू शकत का? मॅडम म्हणल्या तुझ्यासारख्या लुंग्या सुंग्यांना भेटायला वेळ नाही त्यांच्याकडे. मॅडमचा पीए संपत, त्याच्याशी बोल
डील कर. तुमच्या मॅडमला म्हणा जमिनीची डील विसरा आता. डिंपे भांडी घासली आहे की जरा? डिंपे कसला विचार करती? कालचा विचार करतीयस का? आणि काय ग, पोलिसांनी एवढ्या कशासाठी बसवून घेतलं होतं तुला? त्यासनीच माहित आहे. आणि त्यांनी तुझ्या संग फोटो तर काढले का? आणि असं किती फोटो काढले? काढला एक फोटो. एक फोटो? आणि त्याच्यासाठी एवढा वेळ बसवून ठेवलं वय? आणि बाकीची वेळ काय टाइमपास करत होतीस? मी कशाला टाइमपास करू? उलट मला कधी सोडताना याची वाट बघत होते म्या. डिंपे खरं एवढंच झालं ना का? दुसरी कसली चौकशी झाली? माझी कशाला चौकशी करत्याल मम्मी? मम्मी तिकडे आजीला बाबा होते. लवकर झाला काय झालं? काय सांगता येत नाही. कशी करती आहे बघ, भौतिकीला भूकाने झपाटले. काल पोलीस स्टेशन मध्ये नात होती आणि तुम्हाला नाचायचं सुचतय बाई. ही तर सुरुवात आहे. तो बाय फुलवे ना तुम्हाला कसलं कसलं दिवस दाखवतोय ना ते बघाच तुम्ही. आहे का कुणी? हा ह्योच आहे त्यो. त्या कंपाऊंडर पासून ना तुम्हाला वाचवल आणि त्याला जेल मध्ये टाकल. त्याचे दिवस भरलेत आता त्या कंपाऊंडरच. कुणी आहे का वाड्यात का गेले सगळे फिरायला? अशी कशी जातील, सगळी घरातच आहेत की? काय हिरोईन कस काय? मला काय होतय, मी मस्त भले भल्याला पोचवणारी बाई. खाऊन पिऊन मस्त टणटणीत. एकदम टणटणीत नाही, एकदम सौंदर्याची खाण आहेस तू. या वयात सुद्धा स्वतःला एवढं मेंटेन केलंस, हे काय खायचं काम आहे का? खरं तर हे कमी खायचं काम आहे. सध्या वय काय म्हणायचंय? वय वर्ष 22. तुझं आपलं काहीतरीच बाबा म्हणते. आता इथे कशाला टपकलाय? एकतर मी तो जमिनीचा मॅटर संपवायच्या मागे लागलोय आणि ह्या सतत इथे येऊन माझ्या डोक्याची वाट लावतोय. हा जमिनीचा मॅटर संपेपर्यंत जरा याच्यापासून सावध राहावं लागणार आहे. देव माणूस या, या, या देव माणूस या. खम्मागणी जय हिंद. साहेब तुम्ही आता इथे? मी इकडे मुद्दा म्हणून सहज निघालो होतो, वाटेत मला हा टोण्या भेटला. म्हणलं घरी चला गप्पा मारू, चहा घेऊ. खोटं आहे सगळं. तर तुम्हाला भेटायचो, तुमच्याशी ओळख वाढवायची होती, तुमच्याशी संवाद वाढवावा, तुमच्याशी बोलणं वाढवावं. चला मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मला वाटत होतं तेवढं येऊ माणूस वाईट नाही. वाटत होतो कुणाला तर पकडून द्यायला आले ते काय, पण नाही, जीवाचं घोर भेटलं माझ्या. बाई भुलव्याच्या वरचा आहे ह्यो. मी माणसं ओळखायला चुकत नाही, शहरात सव्वा शेर आहे ह्यो. मला एक सांगा, तुम्ही इतक्या कमी वेळात इतकं नाव, इतकं मान सन्मान कसा मिळवला? या बाबतीत मला थोडं तुम्ही मार्गदर्शन करा. भाऊ मी काय तुम्हाला मार्गदर्शन करणार, या गावात फक्त मी लोकांची सेवा करतो. पण मेवा मिळतो ना, बघा ना कसं आहे, करा सेवा मिळवा मेवा. कसं काय जमवलं इतक्या कमी कालावधीत एवढा पैसा? किती रगड पैसा कमवलाय तुम्ही. आमचा पैसा तर एक तारखेला
समाप्त गायब. मला तर कधी कधी वाटतं ही पोलिसाची नोकरी द्यावी सोडून आणि सरळ तुमच्या सेवेत सामील व्हावं. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पण साहेब पैसाच आयुष्यात सगळं काही नाहीये ना. या गावात मी लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतो, काय मला इतरांच्या चेहऱ्यावर दुःख बघवत नाही. मग मी माझ्यापर्यंत दूर करण्याचा प्रयत्न करतो. गणी बाबा आहेत, त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे. त्यांच्या कृपेने जे काय मिळतंय त्यात मी सुखी आहे, समाधानी आहे. कंगिणी कंगिणी होय, कंगिणी कंगिणी. कंगिणी बाबा आम्हालाही मिळू द्या काही असं. तुमच्या लिस्टमध्ये आमचंही नाव असू द्या. आम्हालाही मिळू द्या पैसा, मान सन्मान, नाव लौकिक. ठीक आहे, आमचं जाऊ द्या एक वेळ, पण गावाकडे लक्ष द्या. अतिशय वाईट साईट गोष्टी घडतात त्या गावामध्ये. बायका गायब होतात त्या गावातल्या. तुम्हाला माहित असेल ना, या गावातल्या बायका गायब होतात. काय तुम्हाला माहित असेल ना, कारण तुम्ही देव माणूस आहात, तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? नीलम कॉन्ट्रॅक्टरची बायको, वो हसीना वो नीलम परी. गावातलं प्रत्येक जण माझ्याकडे येत असत. नीलम नीलम तुमच्याकडे यायच्या. यायच्या माझ्याकडे. त्यांचा नवरा तिला खूप त्रास द्यायचा, मग या वाड्याचा त्यांना आधार होता. यायच्या. हे कसं बोललात तुम्ही? नवरा बायकोला मारत असला किंवा नवरा दुर्लक्ष करत असला की बाईला आधार लागतो, खांदा लागतो, मित्र लागतो, सखा लागतो, सवंगडी लागतो, फ्रेंड लागतो, फिलॉसॉफर लागतो, गाईड लागतो. आणि माहेरचं कोणी नसेल तर लागतोच लागतो आधार. त्यांना कोणाचा होता आधार? डिंपल कपाडियाच्या आईचा, आजीचा की दस्तूर खुद्द? सगळ्यांचाच होता आधार. पण साहेब बघा, नियतीच्या मनात काय असतं? त्यांच्या नवऱ्यानं तिचा खून केला. तुम्हाला कसं माहित? मला कसं माहित? म्हणजे गावा सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांनी अटक सुद्धा केली ना. असंही होऊ शकतं ना की कोणीतरी तिचा खून केला असेल आणि याच्यावर आळील अशी व्यवस्था केली असेल, कारण त्याच्या विरोधात पुरावा नाही. हे शक्यतही नाकारता येत नाही, पण असं का कोण करेल ना? तेच शोधतोय मी, असं का कोण करेल. त्याची चौकल करायची मला. मला शोधायचंय की तिचा खून तिच्या नवऱ्याने केलाय की तिच्या प्रियकराने केलाय. एक म्हण आठवते मला शाळेत शिकलेली माझ्या गुरुजींनी, शोध ही यशाची जननी आहे. जननी जननी होय, जननी जननी होय होय, कंगणी कंगणी होय, कंगणी कंगणी. इथं आली कसं सगळं जुळ देतो. जननी जननी कांगिनी कांगिनी एकदम जुळ आलं. इथं आलं की सगळं कसं एकदम जुळून येतं. मला तर कधी कधी वाटतं की ही केस इथेच. कांगिनी कांगिनी होय, कांगिनी कांगिनी होय होय, होय कांगिनी कांगिनी. ओ पोलीस काका, अरे बापरे. पण मला भेटला सुद्धा नाही. माणूस असं वागायला लागलं कशाला बोलायचं? आपण आपल्या कामाशी काम ठेवलेलं चांगलं नाही का? अरे मला माहितच नाही ना. मला जर माहित असत ना तू आतमध्ये, तर तुला भेटल्याशिवाय मी गेलो नसतो. चुकलं मला नाही बोलायचं म्हटलं ना. आता कान पकडून माफी मागतो. बस जाऊ, तुम्ही करा तुमची काम. आता मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? चॉकलेट देऊ? मी चॉकलेट नाही करत. मग मी आता काय करू?
माझ्या संग खेळणार असलं तरच माझा राग जाईल, नाहीतर नाही. खेळलो असतो बरं का आपण पोलीस स्टेशन मध्ये, मला एवढं काम आहे एवढं काम आहे, सगळे माझी वाट बघतात तिकडे, मला जायला पाहिजे. तू त्या टोण्यासोबत खेळ ना. नको, त्याला चिटिंग करतो. सध्या लंगडी घालायची म्हणली तरी पण पळून घालतो. मला सांग या वाड्यातल्या कोणासोबत तुला खेळायचं, तुला कोण आवडत? आज जामकर जास्तच बोलतो ह्या पोरीशी. तिने तोंड उघडलं तर माझी वाट लागेल आणि त्या जामकरच्या तपासाला नवी दिशा मिळेल. तशीच सगळीच आवडते ती, फक्त सरोज जास्त आवडते. फक्त डिम्पल मावशी आणि ते डॉक्टर आवडत नाही. ते लय बाद माणूस आहे. काय काय झालं चिनू, आत ये लवकर. माझी मावशी मला हाक मारते, मला जायला पाहिजे, ती माझा अभ्यास घेणार आहे. आधीच सांगते, पर तुम्ही आलात तर माझ्या संगत खेळायचं. कंगणी कंगणी होय, कंगणी कंगणी होय, होय कंगणी कंगणी. मी चांगला नाहीये काय? आता मी किती वाईट आहे हे तुला दाखवावंच लागेल. या चिनीच लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. डिंपे, तर भाजी निवडू लागली ग. डिंपल, अग कसला विचार करतीयस? कसला नाही डिंपे, मला कळतंय. ती साहेब सारखं वाड्यात काय येत याचा विचार करतेस ना? खरं सांगू का, माझ्या बी पोटात लई गोळा येते त्यांना बघून. मम्मी, मी काय म्हणते, त्या इन्स्पेक्टरला पण आपल्या आजी सारखं वेळेस बारीक दिसते का ग? नाही दिसत की, तुला असं का वाटतंय र? दिसते ना चांगले. मग ते आपल्या आजीला हिरून का बरं म्हणतात? अरे तुला घातला लिहून डाबऱ्या, तुला तुला उठला पिलिक, तुला आली पटकी, तुला तुझ्या नॉनचेता झाला चुरा. मी काय हिरोईन पेक्षा कमी दिसते वर? त्यांनी बरोबर मला वळखलं, पण तुम्हाला घरातल्यांना माझी कदर नाही. लई हरकून जाऊ नका आत्या, ही असं पोलिसांनी रोज रोज वाड्यात येणं चांगलं दिसत नाही. मग मी काय त्यांना फोन करून बोलावते का? आणि मला कशाला सांगतेस ग? अग त्या बाय भोलव्याची जुनी पाप बाहेर पडत असतील ना, म्हणून ती येत असतील, नाही तर कशाला येतात? झाली का टेप सुरू तुमची? मला कळत नाही एवढ्या चांगल्या देव माणसावर चिकूल उडवून काय मिळतंय व तुम्हाला? ती हायत म्हणून दोन याच खायला मिळतं याच भान ठेवा, नाहीतर काय? ते नसते ना तर रस्त्यावर आलो असतो आपण. त्या इन्स्पेक्टरचा काय भरोसा नाही, कधी आपल्याला फसवायला सांगता येत नाही. त्यामुळे तू आजी एक काम कर, तुझ्या भाषेत त्यांना इन्स्पेक्टरला सांग या वाड्या देऊ नका म्हणून. आडले माझं खट्टर, त्यो ना येत नसला तर मी ये म्हणून सांगल आणि त्या बाय भोलव्याची चौकशी कर. त्याला काही करमत नाही म्हणतो येतोय का? याच्या माग नक्कीच काहीतरी कारण असल, म्हणूनच त्या येत असत्या. आणि मी हजार वेळा सांगत होते की त्या बाय भोलव्याच्या नादाला लागू नका, पण नाही ऐकलं कोणी. मग घेऊ ते गुंतून. खरच काय करायचं ह्यांचं? इथं घरातल्यांची साथ द्यायचं सोडून विरोधातच असतात जवा तवा. पण मला ही कळणं झालंय, आत्या एवढं डॉक्टरांचं रागराग का करतात? डिंपे, डॉक्टर खरंच काय चुकीचं करत नाहीत ना ग? अग मम्मी, तू कशाला तिच्याकडे ध्यान देते? तिला डॉक्टर वाड्यात सहन होत नाही ना, म्हणून खार खाऊन माग लागली ती. तू कशाला ध्यान देतेस तिच्याकडं? माझी वाट सोडा. म्हणलेलं अजिबात आवडत नाही हे चॉकलेट घ्यायचं आणि गप खायचं, आणि इथून पुढे त्या इन्स्पेक्टरला भेटायचं नाही, त्याला माझ्याबद्दल काही सांगायचं नाही, नाहीतर तुझं वाड्यात येणं जाणं बंद करीन, तुला कायमचं तुझ्या गावी पाठवेन.
कळलं 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 मी नाही भेट तुम्हाला मी नाव सांगणार तुमचं त्या जमकर काकांना. तुझ्या या आगाऊपणामुळेच मी काय करू शकतोय तुला माहिती नाहीये. लवकरच तुझं तोंड बंद कसं करायचं याबद्दल विचार केला पाहिजे.